हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या पॉलिटीच्या लेक्चरला आता सुरू करतो. आजच्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की राष्ट्रीय आणीबाणीचे नेमके परिणाम कसे होतात. आत्तापर्यंत आपण राष्ट्रीय आणीबाणीचे बाकीचे सगळे डिटेल्स बघितलेले आहेत. मी तुम्हाला म्हणालो होतो की आजचे जे डिटेल्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, खूप खूप महत्त्वाचे आहेत. ओके, येस. हा लेक्चर दुपारी 3 वाजता रोज लाईव्ह येत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला लिंक येवो अथवा न येवो दुपारी 3 वाजता तुम्ही जर चॅनल वरती आलात तर तुम्हाला हा लेक्चर लगेच सापडेल. ओके, जर तुम्हाला लिंक्स येत नसतील तर तुम्हाला स्क्रीनवरती राईट नाऊ या इथे खालच्या साईडला जो नंबर दिसतो आहे या इकडे खाली 9420664469 चा जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचं नाव, नंबर वगैरे जे आहे ते इन्फॉर्म करू शकता. त्याच्यावरून तुम्हाला लेक्चर्सच्या लिंक येतील, पीडीएफ नोट्स येतील, सर्व काही त्याच्यावरून आम्ही पाठवत असतो. ओके, व्हॉट्सअप वरती आम्ही ब्रॉडकास्टच्या याद्या बनवलेल्या आहेत, त्या प्रत्येक परीक्षा आणि जिल्हा वाईज याद्या आहेत. ओके, त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा आणि परीक्षा हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर तुम्हाला बरंचसं मटेरियल त्याच्यावरून मिळत राहील. ओके, ऑल द बेस्ट गाईज, सुरू करूयात आजचं आपलं लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय आणीबाणीचे आपल्याला काय बघायचे आहेत, परिणाम बघायचे आहेत. ओके, राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम बघायचे म्हणजे नेमकं काय सर? म्हणजेच शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते तेव्हा नेमकं काय बदलतं. मला 2-3 दिवसापूर्वी कुणीतरी प्रश्न विचारलेला, लाईव्ह मध्येच विचारला होता. ओके, की सर ही राष्ट्रीय आणीबाणी वगैरे जी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी किती स्ट्रिक्ट असते, आहे की नाही? ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचा थोडासा अंदाज येणार आहे की ही राष्ट्रीय आणीबाणी नेमकी किती स्ट्रिक्ट असते. आलं लक्ष? ओके, या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये नेमकं होत काय असतं हे सगळं जे आहे ते तुम्हाला काय आहे आज बघायला मिळणार आहे. ओके, येस, तर सुरू करूयात आपलं आजचं लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीचे काय परिणाम आहे. ओके, येस, राष्ट्रीय आणीबाणी जी असते ह्याचे बाय डिफॉल्ट जर परिणाम बघायचे असतील, भरपूर परिणाम होतात, भरपूर. ओके, पण त्या परिणामांना आपण 3 सेक्शन्समध्ये वर्गीकृत केलेलं आहे. ओके सर, कोणते कोणते 3 परिणाम आहेत? ओके, तर हे 3 परिणाम तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर ते 3 परिणाम स्पष्टपणे लक्षात ठेवा की 3 पद्धतीने आपल्याला सांगता येतात, दाखवता येतात. ओके सर, कोणत्या 3 पद्धती आहेत सांगा ना आम्हाला. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर ते त्या परिणामांमध्ये पहिला प्रकार असतो तो म्हणजे केंद्र आणि राज्य ह्यांच्यामधील परस्पर संबंधांवरती काहीतरी परिणाम झालेला असतो. आलं लक्षात? केंद्र आणि राज्यामधील परस्पर संबंधांवरती परिणाम झालाय म्हणजे नेमकं काय बघणार आहोत डिटेल. ओके सर, कळालं सर आम्हाला की पहिला प्रकार जो आहे काय म्हणतात राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम असतात त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे तो काय असणार आहे, केंद्र आणि राज्याचे संबंध कसे बदलतात, काय बदलतात सगळं आपण बघूयात. ओके, येस, हे जे संबंध असतात हे 3 पद्धतीने बदलतात. आलं लक्षात? ओके, प्रत्यक्षामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये 3 प्रकारचे संबंध असतात असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. कोणते कोणते 3 प्रकारचे संबंध असतात? आर्थिक असतात, मग त्याच्यानंतर कायदेकारी असतात, त्याच्यानंतर कार्यकारी संबंध असतात. ओके, कोणते कोणते संबंध? आर्थिक संबंध, कायदेकारी संबंध आणि कार्यकारी संबंध. लक्षात, तिन्ही प्रकारच्या संबंधांवरती काही ना काही परिणाम होणार असतो तो आपण बघणार. ओके, त्याच्यानंतर दुसरा परिणाम होतो राष्ट्रीय आणीबाणीचा तो म्हणजे लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ. ओके, तर लोकसभेचा कार्यकाळ असं तुम्ही म्हणताय, लोकसभेचा जो कार्यकाळ आहे या लोकसभेचा कार्यकाळ मग राज्यसभेचा नाही का? पहिली गोष्ट तर राज्यसभेला कार्यकाळच नसतो, हे स्थायी सभागृह आहे. ओके, येस सर. त्याच्यानंतर तुम्ही विधानसभेचा कार्यकाळ म्हणताय, राष्ट्रीय आणीबाणी आणि विधानसभेच्या कार्यकाळावरती परिणाम असं कसं काय शक्य आहे? लक्षात? ओके, शक्य आहे. कसं काय शक्य आहे ते मी तुम्हाला सांगणार. ओके, आणि लास्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूलभूत हक्कांवरील परिणाम. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस थिंग की मूलभूत हक्कांवरती नेमका काय परिणाम होतो. आलं लक्षात? ओके, सो हे मूलभूत हक्कांवरील परिणाम सुद्धा सगळे आपल्याला काय करायचे आहेत आज समजून घ्यायचे. चालेल, सुरू करूयात आजचं आपलं जे लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळे संबंध, राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम होतात हे सगळे परिणाम जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत, डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहेत. ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न येत असतात. ओके, सध्याच्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे आणीबाणी हा विषय वारंवार चर्चेमध्ये येतो आहे. ओके, त्यात सुद्धा तुम्ही सगळे लोक रेग्युलरली न्यूज पेपर वाचताय की नाही मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण जगामध्ये असं वातावरण आहे की चीननी हे जे व्हायरस जो आहे तो बनवलेला होता आणि चीननी जी कृती केलेली आहे त्याला युद्ध म्हणायचं की काय, अशी परिस्थिती आता सगळ्या जगाच्या समोर आहे. ओके, सगळे जग त्याला युद्ध म्हणणार आहेत, मग त्या सिच्युएशन मध्ये काय होईल, आहे की नाही? नुसतं तेवढंच नाहीये, ह्याची जी चिडचिड आहे ती सगळी चिडचिड सध्या भारतावरती काढते चीन.
ओके तुम्हाला माहिती असेल तर लक्षात घ्या, किंवा न्यूज पेपर रेग्युलरली वाचत असाल तर दिसेल तुम्हाला की लद्दाख मध्ये सध्या चीननी मस्ती चालू केलेली आहे, सिक्कीम मध्ये चीननी मस्ती चालू केलेली आहे. ओके या सगळ्या सिच्युएशन मध्ये आणीबाणी हा विषय जो आहे तो वारंवार डिस्कस केला जातोय. आलं लक्षात? ओके अशा कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये जर युद्ध सुद्धा जर चालू झालं तर मग भारतासमोर परिस्थिती खूप अवघड होऊ शकते. ओके मग अशा सिच्युएशनमध्ये आणीबाणीचा कसा कसा वापर करायचा या संबंधित आर्टिकल सुद्धा न्यूजपेपरमध्ये छापून येतात. तुम्ही रेग्युलरली न्यूजपेपर वाचत असाल तर तुमच्या पाहण्यात आले असते. जर कुणाच्याही पाहण्यामध्ये असं एखादं आर्टिकल आले असेल की सध्याची परिस्थिती आणि आणीबाणी, तर त्यांनी ते आर्टिकल जे आहेत ते काय करायचे सांगायचे. ओके चालेल सर, कळालं आम्हाला. सो ही राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ह्याचे सगळे परिणाम जे आहेत ते आपण एक समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा केंद्र आणि राज्य ह्यांच्यावरील संबंधाचे मध्ये जे जे परिणाम होतात ते मी तुम्हाला सांगितलं. तीन प्रकारचे संबंध असतात. एक असतात आर्थिक संबंध, ओके फायनान्शियल रिलेशन ज्याला आपण म्हणूया. दुसरे असतात कायदेकारी संबंध, ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन असं म्हणूया. ओके आणि तिसरे असतात कार्यकारी संबंध. कार्यकारी संबंध जे आहेत त्यांना एक्झिक्युटिव्ह रिलेशन्स असं. चालेल? ओके येस सर. सो इतके जे संबंध आहेत, इतक्या पद्धतीचे हे जे संबंध आहेत, ते सगळे संबंध आपल्याला काय करायचे समजून घ्यायचे आहे. ओके येस, डिटेल मध्ये बघणार आहोत आपण. ओके एक सुरू करूया बघा. तर केंद्र आणि राज्य ह्यांच्यावरील संबंधांमध्ये कोणते कोणते परिणाम होतात. आणीबाणीची उद्घोषणा जेव्हा होते तेव्हा बेसिक तुम्हाला पहिलं वाक्य आठवत असेल तर आपली जी संघराज्यीय संरचना आहे तिचं रूपांतर हळूहळू कशामध्ये व्हायला लागतं, एकात्मिक संरचनेमध्ये व्हायला लागतं. फेडरल स्ट्रक्चर इज ग्रॅज्युअली कन्वर्टेड इन टू युनिटरी स्ट्रक्चर. लक्षात? म्हणजेच केंद्र सरकार जे आहे ते जास्तीत जास्त पॉवरफुल होत जातं. लक्षात? ओके येस सर, केंद्र सरकार पॉवरफुल होत जातं हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही आम्हाला अजून एक वाक्य शिकवलेलं सुद्धा आम्हाला आठवतं की आणीबाणीमध्ये जे आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये राज्य सरकारांना बरखास्त केलं जात नाही, राज्य सरकार अस्तित्वात असतात. ओके मग ते कसे काय कशा पद्धतीने चालतं बघूया. बघा केंद्र आणि राज्याच्या संबंधांमध्ये तीन प्रकारचे संबंध असतात, कायदेकारी, कार्यकारी आणि वित्तीय. लक्षात? ओके या तीनही प्रकारच्या संबंधांमध्ये एक 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 बदल घडून येतो. कसा बदल घडून येतो ते बघा. ओके सगळ्यात पहिला बदल जो आहे तो म्हणजे काय की राज्य सरकारांचं अस्तित्व नष्ट होत नाही. ओके पण एक गोष्ट मात्र होते की ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली यायला लागतं. ओके म्हणजे काय होतं सर, म्हणजे परत एकदा ऐका, राष्ट्रीय आणीबाणी लागली केंद्र सरकार अस्तित्वात आहे का, आहे, ही लोकसभा आहे. लक्षात? सगळ्या राज्यांमधल्या राज्य सरकार म्हणजे विधानसभा अस्तित्वात आहेत का, आहेत. ओके कुठलीच विधानसभा बरखास्त केलेली नाही, पण या विधानसभा ज्या आहेत या विधानसभांना केंद्र सरकारने सांगितलेले सगळे आदेश ऐकावे लागतात. तर आणीबाणी नसतानाही ऐकावे लागत असतील ना? नाही, आणीबाणी नसताना ऐकावे लागत नसतात. आणीबाणी नसताना राज्य सरकारांना खूप स्वातंत्र्य असतं. ओके ते सूचीच्या स्वरूपामध्ये ते स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे. ओके पण ते आपण कायदेकारीच्या मध्ये बघूया. लक्षात? ओके पण आता राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर सगळ्या राज्यांना काय करायला लागतं, केंद्र सरकार जे जे सांगेल ते सगळं जे आहे ते त्यांना काय करायला लागतं, ऐकावं लागतं. आलं लक्षात? ओके नेहमीच्या वेळी केंद्र सरकार राज्य सरकारांना काही ठराविक गोष्टींमध्येच आदेश देऊ शकत असतो. काही अगदी लिमिटेड गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारांना आदेश देऊ शकतं, बाकी सगळी कामं राज्य सरकार स्वतःच्या राज्यात करतं. ओके पण जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू होतं तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर केंद्र सरकार हव्या त्या गोष्टीबद्दल राज्य सरकारांना काय करू शकतं, आदेश देऊ शकतं. लक्षात? ओके हव्या त्या गोष्टीबद्दल लिहायच्या ऐवजी इथं काय लिहिलंय, कोणत्याही मुद्द्यावरती आदेश देऊ शकतो की हे असं असं करा, विषय संपला. लक्षात? ओके ते असं म्हणजे काय म्हणतात त्याला, राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला जर असं वाटलं की काही ठराविक ठिकाणचे जे कारखाने वगैरे आहेत जे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात ते सगळे बंद करा आणि तिथे असे असे कारखाने चालू करा. लक्षात? सरकार असा आदेश देऊ शकतं का? 100% देऊ शकतं. ऑब्विसली कॉमन सेन्स एवढं मात्र आहे की आदेश का बरं दिलाय केंद्र सरकारने, सर आणीबाणी लागू झाली म्हणून. आणीबाणी का बरं लागू होते, राष्ट्रीय आणीबाणी का बरं लागू होते, सर तुम्ही तीन कारण आम्हाला शिकवले होते, युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव. ओके सो युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव हे जर तीन कारण जर असतील, ओके तर सरकारचे जे आदेश असतात
कोणत्याही गोष्टीबद्दल आदेश देऊ शकतात का? येस देऊ शकतात, पण युजुअली कॉमन सेन्स नुसार हे सगळे आदेश या तीन पैकी कोणत्या तरी कारणाशी संबंधित असावी ज्याच्यामुळे आणीबाणी लागलेली आहे. आलं लक्षात? ओके. सो ज्याच्यामुळे आणीबाणी लागलेली आहे याच्यापैकी कोणत्या तरी एका कारणाला ते संबंधित असले पाहिजेत, हे कॉमन सेन्स पाळलं जातं. ओके, समजलं सर आम्हाला. त्याच्यानंतर कायदेकारी मध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मल परिस्थितीमध्ये कायदेकारी संबंध कसे असतात ते समजून घ्या. ओके, तीन सूची असतात. कोणत्या कोणत्या तीन सूची असतात रे, खाली कमेंट मध्ये लिहा बरं. ओके, तीन सूची. ओके, तुम्ही म्हणता तीन सूची इंग्लिश मध्ये लिस्ट. बरं, कसल्या कसल्या लिस्ट असतात सर? पहिली असते युनियन लिस्ट. ओके, व्हेरी नाईस. दुसरी असते स्टेट लिस्ट. व्हेरी नाईस. ओके, आणि तिसरी असते कॉन्करंट लिस्ट. हो सर, ते मराठीमध्ये शिकवता शिकवता इंग्लिशमध्ये कसं काय डोकावायला लागले तुम्ही. ओके, पहिली असते केंद्र सूची, दुसरी असते राज्य सूची, आणि तिसरी असते समवर्ती सूची. लक्षात? ओके, यस सर, तीन सूची असतात हे आम्हाला कळालेलं आहे. ओके, आता या तीन सूचींचं काम कसं चालतं? केंद्र सूचीच्या यादीमध्ये जे जे मुद्दे असतील त्या त्या मुद्द्यांवरती फक्त केंद्र सरकारच कायदे बनवतो. राज्य सूचीच्या यादीमध्ये जे जे मुद्दे असतील त्या त्या मुद्द्यांवरती फक्त राज्य सरकारच कायदे बनवतात. ओके, म्हणजे ते ममता दिदीचं जे राज्य असेल तिथे ममता दिदीच कायदे बनवणार फक्त या 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 यादीमधल्या सब्जेक्ट वरती. ओके, येस. आणि समवर्ती सूचीमध्ये जे विषय असतील त्याच्यावरती मात्र केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवतात. जर कायदे कॉन्फ्लिक्ट झाले तर केंद्राचे कायदे पॉवरफुल मानले. लक्षात? ओके, येस सर. नॉर्मल सिच्युएशन मध्ये असं आम्हाला दिसतंय. ओके, मग आता तुम्ही बघा, मी जर तुम्हाला असं म्हणलं तर चालतंय का सांगा. हा, मला फटकन कमेंट मध्ये सांगायचे हो सर चालतंय. ओके, येस, तुम्हाला लक्षात तर आलं असेल की आपण हे अशा पद्धतीने म्हणजे काय म्हणतात हाय डेफिनेशन लेक्चर्स घ्यायला चालू केलेत तेव्हापासून आपली शिकवण्याची स्पीड सुद्धा वाढलेली आहे. ओके, कारण मला वारंवार मोबाईल मध्ये डोकावून बघायला लागत नाही आता. ओके, चालेल सर. तर बघा, तुम्ही वाक्य विचारत होता आम्हाला करेक्ट चालते की नाही चालते ह्याच्यासाठी. मी जर असं म्हणलं तर चालेल का सांगा. नॉर्मल परिस्थितीमध्ये केंद्र सरकार जे आहे, नॉर्मल परिस्थितीमध्ये केंद्र सरकार राज्य सूचीमध्ये कायदे बनवू शकत नाही. चालते का? चालते. ओके, दुसरं, नॉर्मल परिस्थितीमध्ये केंद्र सरकार राज्य सूचीमधले कायदे बनवू शकत नाही, तसंच राज्य सरकार केंद्र सूचीमधले सुद्धा कायदे बनवू शकत नाही. लक्षात? ओके, येस. आता मी काय सांगते, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते, ओके, तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू झाली तेव्हा काय होतं माहितीये का, हे केंद्र सरकारला या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा कायदे बनवण्याचा अधिकार. ओके, म्हणजे आता केंद्र सरकार ह्याच्यावरती पण कायदे बनवणार आणि ह्याच्यावरती पण कायदे बनवणार. म्हणजे राज्य सरकार बनवू शकत नाहीत का या गोष्टींवरती कायदे? बनवू शकतात. ओके, पण आता केंद्र सरकार पण बनवू शकतं, हा सगळ्यात महत्वाचा बेसिक डिफरन्स. लक्षात? ओके, आधी केंद्र सरकारला इकडे हात लावायची परवानगी नव्हती, पण आता राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मात्र केंद्र सरकार काय करतं, इकडचे हे सगळे कायदे जे आहेत ते बनवू शकतं. आलं लक्षात? ओके, येस सर. आता हाच मुद्दा तुम्हाला फक्त शब्दांमध्ये वाचायचा आहे. आणीबाणी दरम्यान राज्य विधिमंडळाचं अस्तित्व नष्ट होत नसतं. ओके, नुसतं एवढंच नाहीये तर त्यांचा कायदेकारी अधिकार नष्ट होत नसतो. ओके, अच्छा, आम्हाला आत्ता कळालं सर, तुम्ही असं चित्र काढताना काढलं होतं केंद्र. अरे पांढरीशाही, केंद्र, राज्य आणि समवर्ती. नॉर्मल परिस्थितीमध्ये केंद्र त्यांचे त्यांचे कायदे बनवत होते, राज्य त्यांचे त्यांचे, आणि समवर्ती मधले दोघे जण बनवत होते. पण आणीबाणीमध्ये केंद्राला या सुद्धा काय गोष्टींवरती कायदा बनवण्याची परवानगी मिळते असं तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि मग हळूच सांगितलं, काय सांगितलं, की राज्य सुद्धा ह्याच्यावरती कायदे बनवूच शकतं. ते तिथे लिहिले बघा, की भलेही केंद्र या सूचीवरच्या सगळ्या विषयांवरती कायदे बनवत असेल ह्याचा अर्थ राज्य बनवू शकत नाही असं नाही. लक्षात? राज्यांचा कायदेकारी अधिकार जो आहे तो जशाचा तसा राहतो, फक्त केंद्राला एक सुपर साइडिंग म्हणजे काय म्हणला ओव्हर रायडिंग पॉवर मिळते त्याच्यावर. लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की केंद्रावरचं जे बंधन होतं सूचीवरचं तेवढं निघतं फक्त, आणि केंद्राला थोडस पॉवरफुल केलं जातं. केंद्र आणि राज्यामध्ये कायदेकारी गोष्टींची जी नेहमीची विभागणी असते ज्याला आपण सूची म्हणतो, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, ओके, ही जी विभागणी जी आहे ती निलंबित होते. त्याच्यामुळे संसद जी आहे या तीनही सूचींमधल्या, संसद म्हणजे केंद्र सरकार, संसद जी आहे या तीनही सूचींमधल्या कोणत्याही विषयांवरती कायदे करू शकते, पण राज्य मात्र त्यांच्या त्यांच्या राज्य सूचीवरतीच कायदे करू.
आलं लक्षात? ओके, कोण पॉवरफुल झालं रे? केंद्र पॉवरफुल झालं का राज्य पॉवरफुल झालं? तर ऑब्विसली केंद्र पॉवरफुल झालं. केंद्राला आधी राज्य सूचीमधल्या ह्याच्यावरती काय म्हटलं, अधिकार नव्हता, आता राष्ट्रीय आणीबाणीमुळे त्यांना काय झाला, अधिकार प्राप्त. बरोबर आहे? येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काय, की राज्य विधिमंडळाच्या कायदेकारी अधिकारावर संसदेचा वरचढ कायदेकारी अधिकार प्राप्त होतो. म्हणजे काय, समजा राज्याने कोणता तरी एखादा कायदा बनवला, समजा आपण असं गृहीतच धरू ना, कोणता कायदा बनवला, कोणता तरी एखादा विषय घेऊ जो राज्य सूचीमध्ये आहे किंवा समवर्ती सूचीमध्ये आहे, कुठेही आहे. ओके, पाणी हा विषय आहे फॉर दॅट, लक्षात. सो पाण्याशी संबंधित एखाद्या कालव्यांच्या वाटणीशी संबंधित राज्य सरकारने काहीतरी कायदा बनवलेला आहे, लक्षात. ओके, ऍट द सेम टाइम केंद्र सरकारने पण काहीतरी कायदा बनवला, लक्षात, त्याच विषयावरती. ओके, येस, ह्याच्यामध्ये या राज्य सरकारने सांगितलं होतं की कोणत्याही कालव्यामध्ये जे पाणी वाहत असेल त्या कालव्यामधून आजूबाजूचे शेतकरी जे आहे ते मॅक्सिमम 30% पाणी उपसा करू शकतील, असं सांगितलं होतं त्या कायद्यामध्ये राज्यांनी. ओके, केंद्राने पण कायदा बनवला की कोणताही कालवा असेल तर त्या कालव्यामधून आजूबाजूचे शेतकरी जे आहेत ते मॅक्सिमम जे आहेत ते 50% उपसा करू शकतील. ओके, येस, मग याचा अर्थ जो असतो की केंद्राच्या कायद्यामध्ये जे सांगितलेलं असेल ते कायदा प्रमाण म्हणा, याला म्हणतात राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ अधिकार प्राप्त होणे. ओके, जर उद्या चलून कोणत्याही एखाद्या विषयावरती केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला दिसला, ओके, तर अशा कॉन्फ्लिक्टच्या केसमध्ये काय केलं जातं, केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सुद्धा हेच होतं. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये केंद्राने जे काही कायदे बनवले असतील राज्य सूचीमधल्या विषयांवरती, ओके, त्या राज्य सूचीमधल्या विषयांवरचे काय म्हणतात त्याला कायदे सुद्धा राज्यांच्या कायद्यापेक्षा वरचढ मानले जातात. ओके, बघा सर, राज्य सूचीमधले हे विषय आहेत, ह्याच्यावरती राज्यांनी हे कायदे बनवलेत, लक्षात, पांढऱ्या रंगाचे. ओके, येस, आणि त्याच्यानंतर केंद्राने पण कायदे बनवलेत हे केशरी रंगाचे, त्याच विषयांवरती केंद्राने कायदे बनवलेत राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान. ओके, राज्य सूचीमधल्या विषयांवरती अदरवाईज केंद्र सरकार काही कायदे बनवू शकत नाही, राष्ट्रीय आणीबाणी आहे म्हणून बनवले. कोणते कायदे प्रमाण मानायचे, हे कायदे प्रमाण. ओके, राज्यांचे कायदे काय करायचे, बाजूला ठेवून द्यायचे, केंद्राचे जे कायदे आहेत त्याला प्रमाण मानायचे, यालाच म्हणतात केंद्राचा अधिकार जो आहे तो राज्यांपेक्षा वरचढ आहे. सर, तुम्ही वाक्यात तर केंद्राचा अधिकार लिहिलंच नाहीये, तुम्ही लिहिलंय विधानमंडळाचा अधिकार आणि संसदेचा अधिकार. अरे, विधानमंडळ म्हणजेच राज्य असतं. ओके, आणि संसद म्हणजेच केंद्र असतं, लक्षात. ओके सर, समजलंय आम्हाला, ही फक्त लिहायची भाषा आहे. तुम्ही न्यूज पेपर मध्ये सुद्धा वाचलं असेल की दिल्ली आणि बीजिंग मध्ये चर्चा चालू झाली आहे. म्हणजे काय, दिल्लीचे सगळे लोक बीजिंगच्या सगळ्या लोकांना फोन लावतात का? नाही, ते बोलायची एक पद्धत असते की दिल्ली आणि बीजिंग मध्ये चर्चा चालू आहे. म्हणजे काय, भारताचे प्रतिनिधी म्हणजे दिल्ली आणि चीनचे प्रतिनिधी म्हणजे बीजिंग यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. सिमिलरली जेव्हा म्हणतात की विधानमंडळाचा कायदेकारी अधिकार म्हणजेच राज्याचा अधिकार, ओके, संसदेचा कायदेकारी अधिकार म्हणजेच केंद्र सरकारचा अधिकार, आलं लक्षात. ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येत असेल की आपल्या देशामध्ये जी विभागणी होती केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी, ओके, ही विभागणी जी आहे ती नष्ट करण्यात येते. राज्यांना एकदम सबॉर्डिनेट म्हणून करून टाकलेलं आहे आणि सगळ्या पॉवर्स कुणाकडे केंद्रित होत आहेत, केंद्र सरकारकडे केंद्रित होत आहेत. ओके, यालाच म्हणतात हळूहळू फेडरल स्ट्रक्चर कडून कुणाकडे रूपांतरित होणे, एकात्मिक म्हणजेच युनिटरी स्ट्रक्चर कडे रूपांतरित होणे, आलं लक्षात. ओके, मी तुम्हाला म्हणलं होतं नंतर जेव्हा तुम्ही अधिकारांमध्ये आणि परिणामांमध्ये घुसायला लागता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतं की कशा पद्धतीने फेडरल स्ट्रक्चरचं रूपांतर एकात्मिक स्ट्रक्चरमध्ये होत जात. ओके, येस सर, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो बघूया. ओके, बघा एक सेकंड, हे स्वच्छ करून घेऊ आपण. ओके, संसदेने राज्य सूचीमधील विषयांवरती केलेल्या कायद्यांचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यांनी संपुष्टात, लक्षात. म्हणजे उद्या चलून समजा संसदेने, आता ही केंद्र सूची, ही राज्य सूची आणि ही समवर्ती सूची, ओके, केंद्राने काय केला, केंद्र सूचीमधल्या या विषयावरती एक कायदा बनवलेला आहे, राज्य सूचीमधल्या या एका विषयावरती कायदा बनवलेला, कायदा नंबर 1, कायदा नंबर 2 आणि समवर्ती सूचीमधील या विषयावरती कायदा बनवलेला आहे. तुम्ही मला खाली कमेंट मध्ये पटकन सांगा, जर आणीबाणी नसली असती तर ह्याच्यापैकी कोणते कोणते कायदे केंद्र सरकार बनवू शकलं असत. परत एकदा सांगा सर,
केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीवरती केंद्र सूचीमधल्या एका विषयावरती संसदेने कायदा बनवला, त्याला नाव दिलं कायदा नंबर एक. राज्य सूचीमधल्या एका विषयावरती संसदेने म्हणजेच केंद्र सरकारने कायदा बनवला, त्याला नाव दिलं कायदा नंबर दोन. ओके. आणि समवर्ती सूचीमधल्या एका विषयावरती संसदेने कायदा बनवला, त्याला नाव दिलं कायदा नंबर तीन. माझा प्रश्न असा आहे की जर आणीबाणी लागू नसली असती तर केंद्र सरकार म्हणजेच संसद या तीन पैकी कोणते कोणते कायदे बनवू शकले असते. तर आणीबाणी लागू नसली असती तरी सुद्धा केंद्र सरकार हा वाला कायदा आणि हा वाला कायदा म्हणजे एक आणि तीन नंबरचे कायदे काय आहेत बनवूच शकले असते ना, कारण ते केंद्र सूचीमध्ये आहेत आणि हे समवर्ती सूचीमध्ये आहे तीन नंबर. ओके. पण दोन नंबरचा कायदा मात्र आणीबाणी चालू आहे ती सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी चालू आहे म्हणून केंद्र सरकारला बनवता आलेला आहे. ओके. म्हणून जेव्हा आणीबाणी संपते तेव्हा कधीतरी हा कायदा सुद्धा काय व्हायला पाहिजे, संपुष्टात यायला पाहिजे, तो कंटिन्यू होता कामा ये. हा सर, आता पटलं आम्हाला की आणीबाणी आहे तोपर्यंत केंद्राचा कायदा, आणीबाणी संपली की लगेच राज्याचा राज्याच्या त्या सूचीवरचा कायदा जो आहे तो काय व्हायला पाहिजे, संपुष्टात यायला पाहिजे. मग कसं, आणीबाणी संपली असं जाहीर केलं की लगेच संपला का तो कायदा? तसं नसतं. एखाद्या एवढ्या मोठ्या देशामध्ये कोणता कायदा काढून टाकायचा आहे, कोणता कायदा ठेवायचा आहे, हे सगळं बघण्यासाठी थोडासा वेळ लागतो. ओके. म्हणून आपण सिम्पली सांगून ठेवलेलं आहे की हा जो कायदा आहे आणीबाणी संपली असं जाहीर केलं की 6 महिन्यानंतर संपुष्ट. ओके. यालाच मी वाक्य जे म्हणतोय ते मन लावून ऐका. ओके. स्क्रीनकडे बघत बघत ऐका मी जे वाक्य सांगतोय ते. ओके. थोडस मी शाई बदलून एक रेष मारणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. बघा, संसदेने राज्य सूचीमधल्या विषयांवरती केलेले कायदे हे आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी संपुष्टात येतात. ओके. समजलं? संसदेने राज्य सूचीमधील विषयावर केलेले कायदे हे आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यांनी संपुष्टात येतात. ओके. यस, लक्षात येते? एक सेकंद, माइक चेक, 1 2 3 4. माझा आवाज येतोय का? 1 2 3. हॅलो हॅलो हॅलो. ओके. सर कळालं आम्हाला. परत एकदा वाक्य सांगा तुम्ही. संसदेने राज्य सूचीमधील विषयांवरती केलेले कायदे हे आणीबाणी संपल्यानंतर, कोणती आणीबाणी? राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी संपुष्टात येतात. आलं लक्षात? ओके सर, आम्हाला तुम्ही कायदेकारी अधिकार जो काही सांगत होता या अधिकाराचा छान अंदाज आलेला आहे, छान पद्धतीने लक्षात आलेला आहे. आलं लक्षात? ओके. यस सर, जसं कायदे बनवू शकतात तसा अध्यादेश काढता येतील का? ओके. मी तुम्हाला राष्ट्रपती हा चॅप्टर म्हणूनच आधीच शिकवला होता. राष्ट्रपती या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला अध्यादेश हा टॉपिक शिकवला होता आणि त्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माणसांनो, अध्यादेश राष्ट्रपती फक्त त्याच गोष्टींबद्दल काढू शकतात ज्या गोष्टींबद्दल संसद कायदा बनवू शकते. संसद कायदा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती बनवू शकते? नॉर्मल परिस्थितीमध्ये संसद केंद्र सूचीवरती कायदा बनवते आणि समवर्ती सूचीवरती कायदा बनवते. ओके. पण इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये? सर, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये केंद्र सूचीवर पण बनवते, राज्य सूचीवर पण बनवते आणि समवर्ती सूचीवर पण कायदा बनवते. कोण? संसद. ओके. येस. आता मी जे वाक्य सांगतोय त्या वाक्याला तुम्हाला छानपैकी लक्षात येईल. ओके. नॉर्मल सिच्युएशन मध्ये ज्या ज्या गोष्टींवरती संसद कायदा बनवते त्या त्या गोष्टींवरती नॉर्मल सिच्युएशन मध्ये अध्यादेश सुद्धा काढता येतो. ओके. ज्या लोकांना अध्यादेश म्हणजे काय हे माहिती नाहीये त्यांनी मागचे लेक्चर बघावेत, आवर्जून बघावेत. ओके. मित्रांनो, घाई करू नका. ओके. घाई करू नका म्हणजे याचा अर्थ अर्जन्सी सोडा असं नाही म्हणते मी. ओके. तुमची परिस्थिती आता अशी आहे की राईट नाऊ आपल्याला वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुप्स मध्ये वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला फोन वगैरे केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी आपल्याला असा मेसेज येतोय की तुमची एमपीएससीची परीक्षा जी आहे ही परीक्षा येत्या सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. ओके. आणि बऱ्यापैकी क्रेडिबल सोर्स करून आपल्याला ही माहिती आहे. आलं लक्षात की सर सप्टेंबरच्या आसपास परीक्षा होईल, मग तुम्ही मन लावून अभ्यास केला पाहिजे. तुमच्याकडे अजूनही मे महिना चालू आहे, जून जुलै ऑगस्ट 3 महिने आहे. ओके. यू हॅव समवेअर अराउंड 100 किंवा 110 दिवसांच्या आसपास तुमच्याकडे दिवस आहेत. ओके. सप्टेंबरमध्ये सुद्धा काहीतरी अजून थोडे 2-4 दिवस पुढे जाईलच ना, है की नाही? मला एवढंच सांगायचंय माणसांनो की मन लावून अभ्यास करा. ओके. तुम्हाला अध्यादेश म्हणजे काय हे माहिती नसेल तर आधी राष्ट्रपती हा चॅप्टर शिका. ओके. मी एका ठराविक सिक्वेन्सनी हे लेक्चर घेतो आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. ओके. तुम्ही रँडमली असे बघू नका.
चालेल सर. सो अध्यादेश जे आहेत नॉर्मल सिच्युएशन मध्ये केंद्र सूची आणि समवर्ती सूचीवरती कायदे बनवतात. ओके, म्हणून राष्ट्रपती सुद्धा नॉर्मल सिच्युएशन मध्ये काय करतात, या दोन सूचींमधल्या विषयांवरतीच अध्यादेश काढू शकतात. ओके, इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये संसद मात्र या तीनही सूचींवरती कायदा बनवू शकते. आणि म्हणून इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये राष्ट्रपती सुद्धा या तीनही लिस्ट मधल्या सब्जेक्ट वरती काय करू शकतात, अध्यादेश काढू शकतात. हो सर, हे तर खूपच सोपं करून टाकलं तुम्ही आमच्यासाठी. एकच वाक्य पाठ करायचे, ज्या विषयांवरती संसद कायदे बनवते त्या विषयांवरती राष्ट्रपती अध्यादेश काढतात. मग नॉर्मल सिच्युएशन मध्ये ज्या विषयांवरती कायदे बनवते नॉर्मल सिच्युएशन मध्ये त्या विषयांवरती अध्यादेश निघतील. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ज्या विषयांवरती कायदे बनवते इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्या विषयांवरती अध्यादेश निघतील. सोपं आहे की नाही? येस सर, समजलं आम्हाला. सो पुढचा मुद्दा जो आहे तो बघायला चालू. ओके, येस. तर हे जे वाक्य होतं तेच वाक्य इथे लिहिलंय. बघा, जर संसदेचं अधिवेशन चालू नसेल, आणीबाणी चालू आहे आणि संसदेचं अधिवेशन चालू नाहीये, तर राष्ट्रपती जे आहेत ते केंद्र समवर्ती आणि राज्य सगळ्या सूचींवरती काय करू शकतात, अध्यादेश काढू शकतात. ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर आता हे गंमत कशी असते माहिती का, केंद्र सरकारने जे काही कायदे बनवले असतील ते कायदे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत की नाही? व्हायला पाहिजेत ना सर, काय तुम्ही असं काय बोलताय? 100% व्हायला पाहिजे. मग कधी कधी हे राष्ट्रपती वगैरे जे असतात ते काय करतात, किंवा संसद वगैरे असतात ते काय करते, कायदे बनवते आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी शिस्तीत व्हावी म्हणून ते काय करतात, ते वेगवेगळ्या अधिकारी लोकांना वेगवेगळ्या पॉवर्स पण देऊ शकतात. आलं लक्षात? ओके, अशा पॉवर्स देणारे कायदे सुद्धा ते काय करू शकतात, बनवू शकतात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. घटनेची 42वी जी घटना दुरुस्ती झाली होती 1976 मध्ये, ओके, त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये एक तरतूद केली. काय तरतूद केली? की राष्ट्रीय आणीबाणी, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशामध्येच जाहीर केली गेली पाहिजे असं काही नाहीये. एखाद्या छोट्याशा राज्यासाठी सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येते. ओके, येस. गंमत असं असतं की त्या राज्यामध्ये ज्या काही घटना घडत असतील त्या घटनेमुळे अन्य कोणत्याही एखाद्या राज्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते का? 100% येऊ शकते. तर दाखवा बरं आम्हाला. बघा मी दाखवतो काय आहे. राष्ट्रीय आणीबाणी अशी चालू आहे. हा भारताचा नकाशा, हे छान काढा, हे छान काढा, नकाशा छान काढा. खास करून युपीएससीचे मुलं, तुम्हाला सुद्धा नकाशा काढायची प्रॅक्टिस पाहिजे. तुमच्या उत्तरांमध्ये मला नकाशे दिसले पाहिजे. ओके, येस. हा भारताचा नकाशा, भूतान, नेपाळ, अरुणाचल प्रदेश. माऊसचा वापर करून नकाशा काढणं पण थोडस अवघड असतं. लक्षात? ओके, समजलं सर आम्हाला. भारताचा नकाशा काय केलंय, या पाकिस्ताननी इकडे आक्रमण केलंय. कुठे आक्रमण केलंय? पंजाब आणि राजस्थानवरती आक्रमण केलं. लक्षात? राष्ट्रीय आणीबाणी पंजाब आणि राजस्थानमध्ये लागलेली आहे. ओके, पण या इथे जी काही कृती चालली होती त्याच्यामुळे काय झालंय, या इकडे कुठेतरी आपण असं म्हणूया की पंजाब आणि राजस्थानमुळे महाराष्ट्र सुद्धा धोक्यामध्ये आलंय. का बरं? कारण या पंजाब आणि राजस्थानमध्ये जसं पाकिस्तान आक्रमण करू शकतं तसं महाराष्ट्र सुद्धा, महाराष्ट्रमध्ये सुद्धा आक्रमण होऊ शकतं समुद्राच्या मार्गाने. आलं लक्षात? आक्रमण झालंय का? नाही झालंय. त्याच्यामुळे देशाने काही महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लावलेली नाही. आणीबाणी लावली आहे ती फक्त पंजाब आणि राजस्थानमध्ये लावली आहे. पण महाराष्ट्र सुद्धा धोक्यात आहे की नाही? आहे. ओके, हा आता आम्हाला कळालं सर की आणीबाणी एका कोपऱ्यामध्ये लागलेली आहे आणि तिथे घडत असलेल्या घटनांचा परिणाम दुसऱ्या राज्यावरती होतोय म्हणजे नेमकं काय. आलं लक्षात? ओके, हेच वाक्य तुम्हाला इथे दिसेल आणि मग त्याच्यावरती काय सोल्युशन केलंय बघा. जेव्हा आणीबाणी एका कोपऱ्यामध्ये लागलेली आहे आणि त्याचा परिणाम अन्य राज्यांवरती दिसतोय, अन्य कोणत्याही भागाची सुरक्षा धोक्यामध्ये आलेली असते, ओके, तेव्हा सुद्धा केंद्र सरकार काय करू शकतं, त्या राज्यासाठी सुद्धा कायदे बनवू शकतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आणीबाणी पंजाब आणि राजस्थानमध्ये लागली आहे ना, तुम्ही महाराष्ट्रासाठी कायदे बनवू शकत नाही. असं म्हणू शकत नाही. तुम्हाला महाराष्ट्रासाठी कायदे, तुम्हाला म्हणजे केंद्र सरकारला महाराष्ट्रासाठी सुद्धा कायदे बनवण्याचा अधिकार मिळतो. समजलं? ओके, येस सर. लक्षात आलं असेल तर तुम्हाला म्हणजे क्लिक होईल. परत अजून एका पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो वेगळ्या मार्गाने. ओके, बघा, सिच्युएशन वाईज समजून घ्यायचा प्रयत्न करा की सर हा भारत आहे. ओके, येस, हा भारत आणि या भारतामध्ये नॉर्मली पाकिस्तान तर इकडून आक्रमण करत आहे की नाही? ओके, पण यावेळेस पाकिस्तानने काय केलेली आहे, पाकिस्तानने जरा दुसऱ्या 2-3 देशांची मदत घेतली, त्याचे मित्र जे कोणी असतात. ओके, आणि त्याच्यामुळे या इकडं जसं आक्रमण होऊ शकतं तसंच आक्रमण समुद्राच्या मार्गाने गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या सगळ्या परिसरामध्ये होऊ शकतो.
नुसतं एवढंच नाहीये, चीननी जे दोन बेसेस इथे बनवलेले होते, एक कोको आयलंड वरती बेस बनवलेला आहे आणि एक क्यूक फयूच्या जवळ असलेला एक बेस बनवलेला आहे, आलं लक्षात? ओके येस सर। या दोन बेस वरून चीन सुद्धा आक्रमण करायला लावतंय, कुठे? पश्चिम बंगाल वरती, ओरिसावरती, आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला, युद्ध चाललंय पंजाब आणि राजस्थान, आलं लक्षात? ओके, पण त्याचे परिणाम या अन्य एवढ्या राज्यांमध्ये जर दिसत असतील तर आता गंमत बघा बरं का, युद्ध पंजाब आणि राजस्थान मध्ये चाललंय म्हणून राष्ट्रीय आणीबाणी सुद्धा फक्त तेवढ्या दोन राज्यांमध्येच सध्या केंद्र सरकारने काय केलेली आहे, लावलेली आहे, पंजाब आणि राजस्थान। पण गव्हर्नमेंटला असं कळालं की या वाल्या राज्यांची सुरक्षा सुद्धा काय आहे, धोक्यामध्ये आहे, आपण यांना किनारपट्टीची राज्य असं म्हणूया, ओके, गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत किनाऱ्या किनाऱ्याने, ओके, या राज्यांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आहे असं लक्षात आलेलं आहे। आता तुम्ही मला सांगा, जर त्या राज्यांची सुरक्षा धोक्यात असेल तर केंद्र सरकार या राज्यांसाठी कायदे बनवायला यायला पाहिजे की नाही केंद्र सरकार? येस, यायला पाहिजे सर। तेच तर वाक्य लिहिलं होतं की भलेही आणीबाणी एका कोपऱ्यामध्ये लागलेली असेल तरी सुद्धा केंद्र सरकार अन्य सर्व राज्यांसाठी कायदे बनवू शकते, भलेही मग तो विषय राज्य सूचीतला असू दे, केंद्र सूचीतला असू दे, समवर्ती सूचीतला असू दे, केंद्र सरकार आणीबाणीच्या कालावधीमध्ये देशातल्या कुठल्याही राज्यासाठी राज्य सूचीमधल्या विषयांवरती सुद्धा कायदे बनवू शकते। ओके सर, फुल टू आम्हाला कळलेलं आहे की आणीबाणी भलेही एका कोपऱ्यामध्ये जरी लागलेली असली तरी दुसऱ्या कोपऱ्यासाठी सुद्धा केंद्र सरकार काय करू शकतात, कायदे बनवू शकतात। वाटतंय की नाही रे आता केंद्र सरकार पॉवरफुल आहे म्हणून, आता लक्षात येते की नाही? हो, केंद्राच्या हातात खूपच पॉवर आलाय सर राष्ट्रीय आणीबाणीमध्ये। आता लक्षात आलं तुम्हाला की इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली तेव्हा तिला खूप पॉवरफुल असं का म्हणायला लागले सगळेजण? का बरं म्हणायला लागले? कारण इंदिरा गांधी एवढी पॉवरफुल झाली होती की बाकीच्या कोणत्या चीफ मिनिस्टरचं तिच्या समोर काहीही चालणार नव्हतं। ओके, आणि इंदिरा गांधीच्या केसमध्ये तर असं एका कोपऱ्यामध्ये लावायची तरतूद सुद्धा नव्हती आणीबाणी, आलं लक्षात? ओके, संपूर्ण देशभर हवं तिथे हवं त्या कोपऱ्यामध्ये ती आणीबाणी लावू शकत होती, अख्ख्या देशामध्ये लावू शकत होती, आलं लक्षात? ओके सर, समजले आम्हाला तुम्हाला जे म्हणायचे ते। ओके, की एका कोपऱ्यात आणीबाणी असेल तरी सुद्धा दुसऱ्या कोपऱ्यातल्या एखाद्या राज्यासाठी केंद्र सरकार काय करू शकतं, आणीबाणी जी आहे ती, सॉरी आणीबाणी म्हणतो, कायदे वगैरे जे आहेत ते बनवू शकतं। ओके, नुसतं एवढंच नाहीये तर सर, फक्त ते कायदेच बनवू शकतं का, ते मागे कार्यकारी आदेश सांगितले तसे आदेश पण देऊ शकतं, तो आदेश पण देऊ शकतो केंद्र सरकार। येस सर, सर तुम्ही आम्हाला आणीबाणीचे परिणाम सांगत होतात, त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध, त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ आणि त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्सचे संबंध, असे तीन मुद्दे सांगितले होते। केंद्र आणि राज्याच्या संबंधांमध्ये तुम्ही आम्हाला तीन प्रकारचे संबंध सांगितले, एक होते कार्यकारी, कायदेकारी आणि आता तिसरे आहेत वित्तीय। ओके, बघा आपण हे कार्यकारी संबंधांमध्ये होणारा बदल बघितला, आता कायदेकारी संबंधांमध्ये होणारा बदल बघितला, आता वित्तीय संबंधांमध्ये जे आहे तो बदल पण आपण समजू, आलं लक्षात? म्हणजे मग आपला हा पहिला मुद्दा जो आहे केंद्र आणि राज्यांमधील संबंध, हा मुद्दा जो आहे तो पूर्ण होईल। ओके येस सर, समजलं आम्हाला। ओके, पहिल्यांदा सर वित्तीय संबंधांमधले बदल होतात त्याच्या आधी नॉर्मल काय संबंध असतात ते आम्हाला सांगा ना, आलं लक्षात? ओके सो नॉर्मल संबंध जे आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करा। कसं असतं माहिती का? ओके, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघही टॅक्सेस जमा करतात, बरोबर आहे? ओके येस, पण याच्यापैकी बहुतांश टॅक्स जो असतो तो केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो, त्याला कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, भारताचा संचित निधी असं म्हणतात, केंद्र सरकारची तिजोरी, आलं लक्षात? ओके, मग या तिजोरीमध्ये जमा झालेला जो काही पैसा आहे या पैशाची वाटणी करावी लागते। ओके, आणि ही वाटणी करण्यासाठी आपण वित्त आयोग नावाचा एक आयोग बसवतो, दर 5 वर्षानंतर हा वित्त आयोग बसतो आणि हा वित्त आयोग काय करतो, हे जे काही फंड जमा झालेले आहेत त्या फंडचे दोन तुकडे करून टाकतो, एक तुकडा केंद्र सरकारला मिळतो आणि दुसरा तुकडा देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये वाटून दिला जातो, आलं लक्षात? ओके बरं, नुसतं एवढंच नाही, वित्त आयोग अजून पुढे करतो, हा जो दुसरा तुकडा आहे त्याच्यातला किती पार्ट कोणत्या राज्याला मिळेल, नाहीतर तुम्ही म्हणाल सर सगळ्यांमध्ये समान वाटा, गोवा एवढूस राज्य आहे त्याला एवढे सारे पैसे मिळतील आणि उत्तर प्रदेश हे जम्बोचं जम्बो राज्य आहे त्याला एवढूसे पैसे मिळतील, चालेल का? नाही चालणार। तो कशा पद्धतीने या दुसऱ्या तुकड्याची वाटणी करायची ते सुद्धा वित्त आयोग जे आहे ते काय करत असतं, ठरवून सांगत असतं, आलं लक्षात? हे विसरू नका तुम्ही की सगळे पैसे केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतात, ओके, आणि मग त्या पैशांची काय होते, वाटणी होते, आलं लक्षात? तुम्हाला रिसेंटली आता जी नरेंद्र मोदी आणि बाकीच्या चीफ मिनिस्टर्सची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेली एक मागणी आठवत असेल,
काय मागणी होती की आमचे जीएसटीचे जे काही शिल्लक पैसे आहेत ते द्या. ओके, ते केंद्र सरकारकडे जमा झालेले होते, राज्यांची जी काही वाटणी आहे ती राज्यांना द्या असं त्यांनी सांगितलं. सांगितलं होतं की नाही? ओके, असं कसं काय सांगितलं त्यांना? केंद्राला डायरेक्ट सांगून टाकले आम्हाला द्या आमचे आमचे पैसे. ओके, कसं काय सांगितलं? कारण ते खरंच त्या राज्यांचेच पैसे असतात. आलं लक्षात? पण केंद्राने त्या राज्यांना ते द्यायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, येस, हो सर, क्लिक झालंय आम्हाला की नॉर्मल परिस्थितीमध्ये अशा प्रकारची वित्तीय विभागणी असते. मी गंमत सांगतोय तुम्हाला, ह्याच्या पुढे जाऊन राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते तेव्हा अशा प्रकारची जी विभागणी आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. जर केंद्र सरकारला वाटलं की संपूर्ण पैसे स्वतःजवळच ठेवायचे आणि राज्यांना काहीच द्यायचं नाही, ओके, तर केंद्र सरकार असं करू शकतं. ओके, केंद्र सरकार राज्यांना सांगून शकतं की राष्ट्रीय आणीबाणी चालू आहे, तुम्हाला आता आम्ही कोणतेही पैसे देणार नाहीये, तुमच्याकडे जी काही रक्कम आहे तेवढ्या रकमेमध्ये काम भागवा. आलं लक्षात? ओके सर, समजले आम्हाला, क्लिक झालं एकदम तुम्हाला काय म्हणायचे ते. ओके, येस, फक्त आता शब्दांमध्ये हे वाचूया. ओके, बघा, राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असेल तेव्हा राष्ट्रपती आदेशाद्वारे केंद्र आणि राज्यांमधील घटनात्मक महसूल विभागणी. ओके, की बाबा घटनात्मक महसूल विभागणी जसलाच भारी शब्द दिसतोय, काय भारी बिरी शब्द नाही. आता जे तुम्हाला सांगितलं ना, वित्त आयोगाने करून दिलेली विभागणी, त्याला म्हणतात घटनात्मक महसूल विभागणी. लक्षात? व्हॉट इज महसूल? महसूल इज रिव्हेन्यू. लक्षात? ओके, महसूल या शब्दाला इंग्लिश शब्द आहे रिव्हेन्यू. हा सर, आता आम्हाला जरा ओळखीचा शब्द वाटला. रिव्हेन्यू म्हणजे सरकारकडे जमा झालेली सगळी रक्कम, टॅक्सेस, फाईन्स, दंड, काय म्हणतात त्याला, अजून असे वेगवेगळ्या पद्धतीने जे काही पैसे जमा झालेले असतात केंद्र सरकारकडे, ते सगळे सगळे जे आहे ते रिव्हेन्यू मध्ये काउंट होतं. तो सगळा रिव्हेन्यू जो आहे हा सगळा रिव्हेन्यू वाटला जात होता केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये. ही विभागणी रद्द होते. कोणत्या आणीबाणीमध्ये सर? राष्ट्रीय आणीबाणीमध्ये. आणि राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना ही विभागणी रद्द होते. सगळे पैसे केंद्र सरकार स्वतःकडे काय करू शकतं? ठेवू शकतं. आलं लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाही, फक्त आणीबाणी चालू असताना बरं का, आणीबाणी संपली ना संपली की परत विभागणी अस्तित्वात येते, परत केंद्र सरकारला सगळ्या राज्यांना त्यांचे त्यांचे पैसे द्यावे लागतात. आलं लक्षात? ओके, समजलं सर. राष्ट्रपती केंद्राकडून राज्यांकडे जी काही रक्कम दिली जात असते त्या रकमेला थांबवू शकतात. राष्ट्रपती सांगून टाकू शकतात की केंद्राकडून राज्याकडे जाणारी जी रक्कम आहे तिला थांबवा, ती रद्द करा. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी फेरबदलाचा काढलेला असा प्रत्येक आदेश जो आहे हा लवकरात लवकर संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडावा लागतो. नुसतं राष्ट्रपतींनी सांगून टाकलं की केंद्राकडे सगळे पैसे ठेवायचे, राज्यांना पैसे द्यायचे नाही, तर असं चालत नाही, याच्यावर अंमलबजावणी चालू होऊन जाते. ओके, पण राष्ट्रपतींनी हा जो काही आदेश सांगितलेला असतो हा लोकसभा आणि राज्यसभेसमोर ठेवायला लागतो आणि दोघांकडून अप्रुव्हल सुद्धा मिळवावं लागतं. लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. सो अशा प्रकारे हे दोन्ही सभागृहांसमोर ठेवावं लागतं आणि दोन्ही सभागृहांकडून त्याला अप्रुव्हल सुद्धा मिळवावं लागतं. तुम्ही म्हणाल सर दोन्ही सभागृह याला रिजेक्ट करू शकतात का? तर इथे परत आपल्याला बघा, मुकुंदला एका प्रश्नामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की प्रॅक्टिकल सिच्युएशन आणि थेरॉटिकल सिच्युएशन वेगवेगळे असतात. ओके, थेरॉटिकली स्पीकिंग राष्ट्रपतींनी आणीबाणीमध्ये दिलेला एखादा आदेश ओके संसद रद्द करू शकते का? तर करू शकते, थेरॉटिकली स्पीकिंग, बरं का. ओके, तुम्हीच मला सांगा की देशावरती युद्ध आहे, बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशावरती आक्रमण करतायत, अशा सिच्युएशनमध्ये खरंच संसद हे राष्ट्रपतींच्या विरोधात जाणार आहे का? राष्ट्रपतींच्या विरोधात म्हणजेच पंतप्रधानांच्या विरोधात जाणार आहे का? आलं लक्षात? ओके, म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये राष्ट्रपतींनी जे काही आदेश काढलेले असतात युजुअली संसद त्या आदेशांना सपोर्टच करेल. हे आणीबाणी आहे रे ती, काही नॉर्मल सिच्युएशन थोडी आहे. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की संसदला गरज वाटली तर ते रिजेक्ट करू शकतात पण युजुअली ते करत नाही. आणीबाणी ज्या वित्तीय वर्षामध्ये संपुष्टात येते त्या वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत हे सगळे आदेश जे आहेत ते अंमलात राहत असतात. ओके सर, तुम्ही आम्हाला दोन गोष्टी सांगा. पहिला होता एक कायदेकारी, ओके, संसद जी आहे ती कायदे बनवते, आणि दुसरा आहे वित्तीय आदेश. आलं लक्षात? तुम्ही सांगितलेलं की आणीबाणी ज्या दिवशी संपते तिथून पुढे हे जे कायदेकारी केंद्र सरकारने बनवलेले सगळे कायदे जे आहेत ते 6 महिन्यांपर्यंत अस्तित्वात राहतात. ओके, पण वित्तीय आदेश जे आहेत हे वित्तीय आदेश मात्र काय असतात, हा आदेश ज्या इकॉनॉमिक इयर मध्ये दिलेला असतो तेथून पुढच्या इकॉनॉमिक इयर चालू होईपर्यंत अस्तित्वात राहतात. म्हणजे समजा इकॉनॉमिक इयर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत असतो हे सांगा बरं पटकन, खाली कमेंट मध्ये सांगा. ओके, येस सर, इकॉनॉमिक इयर आहे ना 1 एप्रिलला चालू होतो आणि 31 मार्च पर्यंत. बरोबर, ज्यांनी 1 एप्रिल ते 31 मार्च सांगितलं त्यांचं सगळ्यांचं करेक्ट.
लक्षात ओके। मला सांगायचं एवढं की 1 एप्रिल ते 31 मार्च हा इकॉनॉमिक इयर आहे ओके। समजा समजा मी तुम्हाला सांगतोय आणीबाणी जी आहे ती 15 मेला संपली ओके। तर आता 15 मेला संपली, जे काही वित्तीय विभागणी बद्दलचे आदेश दिलेले असतील ते पुढच्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत अस्तित्वात राहील ओके। फक्त 6 महिने नाही, वित्तीय आदेश पूर्ण इकॉनॉमिक इयर संपेपर्यंत अस्तित्वात राहील। समजा सर आणीबाणी जी आहे ती 5 मार्चला संपली, तर 5 मार्चला संपली तरी 31 मार्च पर्यंतच ते आदेश अस्तित्वात राहील, म्हणजे या केस मध्ये फक्त 26 दिवसच अस्तित्वात राहिले आणि या केस मध्ये ऑलमोस्ट 10 महिने अस्तित्वात। आलं लक्षात ओके। यस सर, आम्हाला समजलेलं आहे, क्लिक झालेलं आहे पूर्णपणे की वित्तीय आदेश इकॉनॉमिक इयर संपेपर्यंत अस्तित्वात असतात, म्हणजे 31 मार्च पर्यंत, आणि बाकीचे सगळे जे कायदे असतात ते फक्त 6 महिन्यापर्यंतच अस्तित्वात असतात ओके। यस, इतकं जर तुम्हाला समजलेलं असेल तर आणीबाणीचे जे परिणाम असतात त्याच्यातला पहिला परिणाम तुम्हाला स्पष्टपणे समजलेला आहे की केंद्र आणि राज्याच्या संबंधांमध्ये काय फरक होतो, व्हॉट इज द काय म्हणतात चेंज इन द रिलेशनशिप बिटवीन सेंटर अँड स्टेट ओके। केंद्र आणि राज्यामध्ये 3 प्रकारचे संबंध असतात, आर्थिक, त्याच्यानंतर कायदेकारी आणि कार्यकारी, हे तिन्ही संबंध आपण बघितले, पहिला मुद्दा झाला। तर पण तुम्ही तर आणीबाणीचे 3 परिणाम सांगितले होते आम्हाला, दुसरा परिणाम काय होता, लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ, लक्षात लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ, आणि तिसरा परिणाम होता मूलभूत हक्क ओके। चालेल सर, हे मूलभूत हे मूलभूत हक्क ओके। येस सर, हा पहिला पार्ट जो आहे तो आपण बघितला, आर्थिक बदल बघितले, आर्थिक म्हणायच्या ऐवजी वित्तीय म्हणा सर चालेल ओके, वित्तीय बदल बघितले, कार्यकारी बदल बघितले, कायदेकारी बदल लक्षात ओके। आता आपल्याला बघायचंय लोकसभा आणि विधानसभा यांच्या कार्यकाळावरती काय परिणाम होतो, चालेल बघूयात। चलो तर लोकसभा आणि विधानसभा यांच्या कार्यकाळावरती काय परिणाम होतो हे आम्हाला बघायचं ओके। यस, या लोकसभा आणि विधानसभा ह्याच्याबद्दल जर आपण डिस्कशन करायला गेलो तर इथे तुम्हाला एक लक्षात येईल की लोकसभेचा कार्यकाळ जो असतो हा लोकसभेचा सर्वसामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्ष, लक्षात ओके। यस, एका वेळी लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो 1 वर्षाने वाढवता येतो, लक्षात, म्हणजे काय करतात, लोकसभा जी आहे ती विधेयक मांडते की आपण आपला कार्यकाळ वाढवूया ओके, ते विधेयक जर पास झालं तर लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढतो, लक्षात ओके। सर समजलं, असं किती वेळा वाढवता येतं, अरे माणसांनो जोपर्यंत आणीबाणी असेल तोपर्यंत परत आपण इलेक्शन वगैरे घेण्याच्या खरंच परिस्थितीत असणार आहे का, असणार आहे सर, ऑलरेडी युद्ध ही खूप खर्चिक गोष्ट असते ओके, आणि अशा सिच्युएशन मध्ये जर इलेक्शन वगैरे घ्यायचे म्हणले तर खूप परिस्थिती अवघड होऊ शकते, आहे की नाही ओके। म्हणून सांगतोय तुम्हाला की जसं आणीबाणी 6-6 महिन्यांनी किती पण वेळा वाढवता येते, किती पण कालावधीसाठी वाढवता येते, तसं लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी वाढवला की 1 वर्षाने वाढतो, असं करता करता कितीदा पण वाढवता येईल ओके। हा एवढं मात्र आहे की आणीबाणी जेव्हा संपते तेव्हा आणीबाणी संपल्यानंतर मॅक्सिमम 6 महिन्यापर्यंत ती लोकसभा जी आहे असं वाढीव कार्यकाळ जो आहे तो मॅक्सिमम 6 महिन्यासाठी त्यांचा अस्तित्वात राहील, त्याच्या पुढे नाही, आलं लक्षात, समजलं सर आम्हाला। त्याच्यानंतर पुढची गोष्ट, 5व्या लोकसभेचा कार्यकाळ आतापर्यंत असं फक्त काय म्हणतात त्याला, एकाच लोकसभेने असा कार्यकाळ वाढवलेला आहे ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी निवडून गेलेल्या होत्या, 5व्या लोकसभेने असा कार्यकाळ वाढवला, कितीदा वाढवला सर, 2दा वाढवला, पहिल्यांदा 18 मार्च 1976 मध्ये आणि दुसऱ्यांदा 18 मार्च 1977 मध्ये, असं त्यांनी काय केलं, 2दा कार्यकाळ वाढवला, लक्षात ओके। येस, पहिली गोष्ट बघायला गेलं तर ऑलरेडी ही लोकसभा जी होती ही जी आहे ती 71 मध्ये जेव्हा बसली होती तेव्हापासून 76 पर्यंत अस्तित्वात राहणारच होती, आलं लक्षात ओके। लोकसभेने असा कार्यकाळ वाढवला की तो वाढवल्यानंतर तो किती झाला, मॅक्सिमम ही लोकसभा जी कार्य केलं ओके, आतापर्यंत एकमेव लोकसभा ज्यांनी असा कार्यकाळ वाढवलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा कालावधी जो होता तो 5 वर्ष 10 महिने 6 दिवस, एकमेव लोकसभा आहे जी 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी काय होती, अस्तित्वात होती, लक्षात ओके। येस सर, समजले आम्हाला की लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो काय होत असतो, वाढत असतो। नुसतं एवढंच नाही तर राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने वाढवता येतो। सर कोण वाढवणार विधानसभेचा कार्यकाळ,
लोकसभेचा कार्यकाळ कोणी वाढवला? सर, लोकसभेने स्वतः वाढवला संसदेमध्ये मांडून. म्हणजेच लोकसभेने स्वतःचा कार्यकाळ वाढवण्याचा जे विधेयक असतो तो लोकसभेत पण मांडला आणि राज्यसभेत पण मांडला, दोन्हीकडून अप्रूव्ह झाला आणि लोकसभेचा कार्यकाळ वाढला. ओके, मग विधानसभेचा कार्यकाळ कोण वाढवणार? तर त्या त्या विधानसभेने वाढवायला पाहिजे. नाही, ओके, विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा लोकसभाच वाढवते. लक्षात. ओके सर, मग ते कार्यकाळ वाढवल्यानंतर देशातल्या सगळ्या विधानसभांचा कार्यकाळ एकाच वेळी वाढतो का? नाही. ओके, त्या कायद्यामध्ये सरकार जे आहे ते स्पष्टपणे सांगू शकतात की फक्त या या विधानसभांचा कार्यकाळ काय आहे वाढवण्यात आलेला आहे. ओके, किंवा देशातल्या सगळ्या विधानसभांचा कार्यकाळ जो आहे तो काय करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. ओके, पण वाढवतं कोण? संसद. लक्षात. ओके, कोण वाढवतं? संसद. समजलं? असं किती वेळा तो सुद्धा कार्यकाळ जो आहे तो वाढवता येतो. आणीबाणी संपल्यानंतर मॅक्सिमम 6 महिन्यांपर्यंत असं एक्सटेन्शन जे आहे ते लागू राहत. ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढचा जो तिसरा मुद्दा आहे, सर परत एकदा सांगा आम्हाला, राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम असतात. ओके, राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम असतात त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. सर, तीन परिणाम असतात. ओके, काय रे? तीन परिणाम असतात. पहिला परिणाम आहे तो म्हणजे काय? केंद्र आणि राज्याचा संबंध. ओके, केंद्र आणि राज्याचा संबंध. दुसरा परिणाम जो आहे तो म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ. आणि तिसरा परिणाम जो आहे तो म्हणजे काय? तो आहे सर, मूलभूत हक्कांवरती होणारे बदल. लक्षात. ओके, येस, मूलभूत हक्कांमध्ये जे आहेत ते बदल कोणते कोणते होतात त्याच्यासाठी तुम्हाला थोडस बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. ओके, मी बॅकग्राऊंड सांगतो, त्याच्या आधी तुम्ही लोकांनी पटकन लेक्चर जे आहे ते लाईक करून घ्या. ओके, लेक्चर लाईक करू नका फक्त, तर तुम्हाला या लेक्चर्स मधून समजते की नाही बघा. लेक्चर लाईक करण्याचा तुम्हाला स्वतःला एक फायदा आहे. ओके, तुमच्या लाईक व्हिडिओज मध्ये ते जातं. ओके, खूप मुलं असतात ते नंतर येतात, सर आम्ही हे बघा आत्ताच राईट नाव तुमच्यापैकीच कितीतरी जणांनी मला मेसेज पाठवलाय. काय मेसेज पाठवलाय? की सर ते पॉलिटीचं हे लेक्चर मी बघितलं होतं आणि ते लेक्चर आता मला सापडत नाही कुठे. प्रत्यक्षामध्ये चॅनलवरच असतं, पण मलाही मान्य आहे की एवढे आम्ही एवढे 5-6 लेक्चर टाकत आहोत, ते टाकल्यानंतर तुम्हाला जड जाणार आहे ते शोधायला. आलं लक्षात. ओके, पण तुम्ही जर व्हिडिओला लाईक करून ठेवलं तर तो व्हिडिओ जो आहे तो तुमच्या लाईक व्हिडिओज नावाच्या यादीमध्ये जातो. ओके, नुसतं एवढंच नाहीये, तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट बनवायची. ओके, त्या प्लेलिस्टला नाव द्यायचं IMP रिव्हिजन व्हिडिओज. लक्षात. ओके, आणि त्या IMP रिव्हिजन व्हिडिओज मध्ये तुम्हाला वाटेल त्या विषयाचे योग्य ते व्हिडिओज जे आहेत ते काय करा, तुम्ही तुमच्या तुमच्या प्लेलिस्ट मध्ये ऍड करा, फायदा होईल तुम्हाला. ओके सर, कम बॅक टू द पॉइंट की फुल फंडामेंटल राईट्स वरती काय परिणाम होतात त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बेसिक सांगत होते काहीतरी. ओके, मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आठवतोय की नाही बघूया. एक मोठा भाई असतो. ओके, मोठ्या भाईचं नाव असतं शाह, मोठा भाई शाह. ओके, मग त्याचा छोटा भाई पण असतो, छोटा भाई शाह. आठवतोय का स्टोरी? येस सर, आठवतीये. आणि इकडे जो आहे एक पटेल भाई पण असतो. हा मोठा भाई आणि छोटा भाई जो आहेत हे जे आहेत ते भावंड आहेत. हा पटेल भाई जो आहे तो बाहेर आहे. तुम्हीच मला सांगितलं होतं जर भांडणं झाली तर मोठा भाई पटेल भाई सोबत जरा जास्त भांडणं करेल. ओके, छोटा भाई काय म्हणतात मोठा भाई सोबत थोडे कमी भांडणं करेल. लक्षात. ओके, याचीच काय म्हणतात त्याला अॅनॉलॉजी तुम्हाला या ह्याच्यामध्ये मूलभूत हक्कांच्या परिणामांमध्ये दिसून येईल. ओके, पण ही अॅनॉलॉजी नेमकी काय आहे? ओके, आर्टिकल नंबर 19 बरोबर बाह्य आणीबाणीच्या वेळेस जे आहेत ते सस्पेंड होतात. ओके, पण अंतर्गत आणीबाणीच्या वेळेस सस्पेंड होत नाहीत. का बरं होत नाहीत? ओके, मग त्या सिच्युएशन मध्ये काय केलं जातं? आर्टिकल सस्पेंड होणं म्हणजे नेमकं काय असतं हे सगळं, त्याचा काय परिणाम होतो, सरकारला कोणत्या पॉवर्स मिळतात? खरं बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगतो ते पहिले दोन परिणाम जे आहेत ना, केंद्र आणि राज्यामधले संबंध आणि कार्यकाळ वाढवण्याचे संबंध, हे छाटछुट आहेत. ओके, काहीच नाही त्यांच्यासोबत. परीक्षेत प्रश्न येतात मान्य आहे. ओके, पण एकदम छोटे छोटे ते परिणाम. खरा परिणाम जो आहे हा मूलभूत हक्कांवाला परिणाम. ओके, खरे चेंजेस जे आहेत हे मूलभूत हक्कांवाले चेंजेस. ओके, जी काही आणीबाणी वादग्रस्त ठरली ती वादग्रस्त ठरण्यामागचं कारण हे मूलभूत हक्कांवरील होणारे परिणाम हे होतं. पण हे मूलभूत हक्कांवरती काय परिणाम होतात, कसे परिणाम होतात, कशा पद्धतीने राजकारण सगळं बदलतं, हे सगळं जे आहे ते आपण काय करणार आहोत येत्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. उद्या गुरुवार आहे, उद्या लेक्चर नसेल कदाचित. ओके, येस, कदाचित ह्याच्यासाठी म्हणतोय कारण मलाच माहिती नाही उद्याच्या लेक्चरचं काय परिणाम आहे, काय परिस्थिती आहे. ओके, येस, पण उद्याच्या गुरुवारी वगैरे लेक्चर आहेत नाही, एकदा चॅनलवरती येऊन बघा तू. ओके,
चालेल। चलो सर, ओके। सो आजचं लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आणीबाणीचे तीन परिणाम असतात, त्याच्यापैकी दोन परिणाम तर ऑलरेडी आम्हाला समजलेत, तिसरा परिणाम जो आहे तो मूलभूत हक्कांवरील परिणाम, हा परिणाम मात्र आपल्याला उद्याच्या लेक्चर आता बघायचा आहे। ओके चालेल गाईज, ऑल द बेस्ट, छान पैकी मन लावून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा, जास्तीत जास्त अभ्यास करा। आज बाकीचे सगळे लेक्चर्स आहेत बरं का, ओके। काल ज्योग्राफीचं आणि हिस्ट्रीचं लेक्चर झालं नव्हतं, पण आज ते सुद्धा लेक्चर आहेत, ओके। सो वेळेवरती त्या त्या वेळी तुम्ही लेक्चरला उपस्थित राहा। ऑल द बेस्ट गाईज, छान पैकी मन लावून अभ्यास करा, थांबतोय मी इथे, ओके। जय हिंद।